वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी रचित श्री सप्तशती गुरुचरित्र या ग्रंथाचं प्रकाशन सोलापुरात मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलं. या प्रकाशन सोहळ्याला सोलापुरातील दत्त संप्रदायातील आणि ज्ञानमाऊली या आध्यात्मिक परिवारातील सदस्यांनी आपली हजेरी लावली. या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ कीर्तनकार लक्ष्मण महाराज चव्हाण, रमेश काका जोशी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या शुभांगी बुवा, डॉक्टर प्रदीप कार्यकर्ते, संगीत विशारद सुरश्री कार्यकर्ते, ज्योतिष शास्त्री डॉक्टर रेणुका गुर्रम यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्ञानमाऊली परिवाराचे प्रमुख ज्ञानेश्वर माऊली वाघमारे यांनी प्रास्ताविक केलं. या प्रसंगी ज्येष्ठ कीर्तनकार लक्ष्मण महाराज चव्हाण यांचं निरूपण झालं. हा कार्यक्रम दत्त चौकातील शुभराय मठातील शुभराय कलादालनात पार पडला. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संगीता सातवेकर यांनी, तर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सारिका वाघमारे, अमृता गुमटे, रेवती सातपुते, जगदेवी पासोडे, अमोल बेळंबकर आदींनी परिश्रम घेतले.